कोकण. मित्रांनो, कोकण म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो निळसर समुद्र आणि त्याच्यातलं मोठमोठे येणारं लाटा आणि इथली साधी भोळी माणसं. तर आपण आहोत देवगडमध्ये, आणि देवगडमध्ये प्रामुख्यानं देवगड हापूस प्रसिद्ध. आपण जात आहोत मळईत, देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीत आहोत. थेट देवगड किल्ल्यापासून समोरच दिसणारं ह्या गाव, देवगडचं जो कॉलेज आहे त्या कॉलेज रोडने सरळ खाली गेलात की या गावात गेलात, बरोबर समुद्राच्या बाजू बीचवर. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्राचीची मैत्रीण आणि या ठिकाणची लोक त्या ठिकाणी असणाऱ्या समुद्रापासून वेगवेगळे जे सी फूड मिळवतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे शिनाने किंवा यांका शिराळे देखील म्हटलं जातं. समुद्राच्या बाजूक असणारी जी खडकं असतात या खडकांवर हे पाण्यात चिटकून राहतात, एका ठिकाणी जास्त संख्येनं राहतात. पूर्वी हे एका वेळेक पोती पोती भेटायचे, पण कालांतरानं झालं असं की जसजसं लोकांका समजायला लागला तशी लोक बाहेरून देखील या ठिकाणी शिनाने काढू घेऊ लागली, आणि आता त्याचं मिळण्याचं जे प्रमाण होतं ते कमी झालं. परंतु खवय्ये लोक आज देखील कमी भेटत का असेना, परंतु आज देखील हे मिळवण्यासाठी समुद्रात उतरतात. तर आपण निघालो कॉलेज रोडला, आणि कॉलेज रोडने आता आपण सरळ निघाला. इथनं साधारण 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आपण जाणार मळईत. प्राचीची मैत्रीण त्या ठिकाणी वाट बघता, आपण लेट झालो आहोत ती फोन करतात, कारण खूप सारी माणसं हे शिनाने काढूसाठी येत असतात आणि वेळेवर जर नाही गेला तर ते काढून तोपर्यंत संपवले नाही तर आपल्याला भेटणार नाही. त्यामुळे घाई करून आपण निघाला. ह्यो आपल्या प्राचीच्या कॉलेजचा कॅम्पस आहे, खूप सुंदर असा कॉलेज आहे देवगड. आणि या गावात जाताना तुम्ही बघू शकता आत्ताच दुतर्फा दोन्ही साईडला हापूस आंब्याची झाडं आहोत. उत्कृष्ट प्रतीचो हापूस आंबो जो असता तो या ठिकाणी भेटता. साईज थोडी लहान असता परंतु चवीच्या बाबतीत बघू गेलात तर या ठिकाणचा सीफूड या गावातला, कारण नदीची एक खाडीचा पात्र जसा असता तसा एका साईडी केलेला कोळ, आणि ह्या कोळात असणारे जहाज वगैरे बाहेरनं जी फिरतात त्यांची तेल गळती होत असतात किंवा डिझेल गळती होत असतात, त्याचं अजिबात अंश या ठिकाणी येत नसल्यामुळे पारंपरिक जी चव आहे ती इथल्या सीफूडला अजून देखील येतं. चला तर मग प्राचीची मैत्रीण इलिया आणि आपल्या भेटली, आता आपण त्याच्यासोबत चाललो आहोत. ह्या चिंचोळ्या वाटेन पाय वाटेन आपण समुद्राच्या बाजूक जाणार आहोत. आपल्या गावात जसं वातावरण आहे तसंच वातावरण ते देखील आहे. तर हे आपण शेतीतनं खाली उतरलो आहोत, तिचे काका आणि बाबा देखील आहेत आपल्यासोबत. तर आपण ही वाट शोधत शोधत निघालो. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम. आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण निघालो खय? आपण निघालो मळईत पानखोलमध्ये. प्राची आम्ही आहे आणि प्राचीची मैत्रीण या ठिकाणची. या ठिकाणी शिनाने म्हणून एक वेगळं असो सागरी जलचर काढलो जाता आणि जो खाल्लो जाता. आपली शिंपले ज्या प्रकारे असतात असं हे प्राणी असतं, तर तो कसं काय असतं आज आपण बघणार आहोत आणि तो काढण्यामागची धडपड. चला तर मग जाऊया कोकणातली ही निसर्गरम्य असा दृश्य या ठिकाणी आपल्याला बघू भेटता. बरोबर देवगडचा लाईट हाऊस आहे त्याच्यासमोर आपण आहोत समुद्राच्या बाजूकच. या ठिकाणी कोण ना कोण आपल्या आधी पण इले आहेत. या ठिकाणी खूप शांत सुंदर आणि मनाक समाधान देणारं असं व्ह्यू आहे. मला तर खूप मस्त वाटलं या ठिकाणी येऊन, आणि या ठिकाणी आपल्या आधी देखील येऊन एक दोघे जण येऊन थांबले आहेत. तर आता सुक्ती पण लागली आहे म्हणजेच ओहोटी, आणि आपण शिनाने काढूसाठी समुद्रात उतरणार आहोत. चला तर मग बघूया कसे शिनाने काढतात ते. या ठिकाणच्या पाण्याचा अंदाज नसल्यामुळे आपण फायर पाल जरा लांब थांबला. पियुषाचे बाबा आणि काका पाण्यात उतरले आहेत, आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतास कालवा देखील नुकतीच पडायला लागली आहेत. किती मोठी कालवा होती, खै खै कालवाचे डोळे इले आहेत ते. एक अंड्याची छोटी पोळी होऊ शकता एवढा मोठा कालवा. खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते ह्या कालवांका. तर हे कालवांचे डोळे आणि आपण शिनाने काढता काकांका या ठिकाणी
एक शिनानी दिसली आहे. शिनानी हे वरच्या साईडचे काढून नेल्यामुळे जास्त वरती दिसत नाही आहेत, पाण्यात शोधूचे लागतात खडकांका. या ठिकाणी बघू शकता तुम्ही शिनानो पकडले निया, साधारण मोरपिसी असे हिरवट रंगाचे दिसतात. ह्यो एक बाबांनी काढले निया साईडला. त्यांच्या शरीरावर असणाऱ्या एका केसाळ भागामुळे हे खडका घट्ट पकडून राहतात आणि त्यामुळे सुटत नाही. ते शीख किंवा कोयतीच्या साह्याने काढूचे लागतात. काय चिकटा असतात काय पाण्यातले काका काढतात बघा. सुक्यार काढले वाटत. काय असत तोंड असत खडकाल असले घट्ट रान असल्यासारखे. हा आणि एवढी घट्ट असतात ना निघता निघत नाही. आणि असे माळ्याचे माळे असतात पुंचके पुंचके एका जागेवर. एक त्याच्यातली एखादी सुटली ना की मग सगळे ढील होतात पटपट काढायचे. पण तसे आता नाही राहिली नाही. खूप सारे समुद्री जीव माझ्या आजूबाजूक दिसतात. समोरच्या खडकात बरोबर काप असलेले एक छोटंसं खेकडो हा बहु देखील मजा वाटतं. कारण हे सगळे पूर्वी आमच्याकडे असायचे, आता काही दिसत नाही तेवढे. समुद्रात तुम्ही बघितलं तर समोरच्या साईडला शिनाने आणि कालवा काढूसाठी महिला मंडळाबरोबरच पुरुष मंडळी देखील खूप सारी या आणि लहान मुला देखील मजा करूसाठी इथे आहेत. तर आपण एक एक शिनाने गोळा करतो. माका देखील भेटतं शूटिंग करता करता. जेवढे काय हातात ओढा नेतील तेवढे मी काढतोय. अशी काप ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी पूर्वी भरपूर भेटायचे. या ठिकाणी एक छोटस हा हे छोटेशी त्याने धरत नाही, पुढे मोठे झाल्यावरती भेटतील. त्याच्यावर एक आहे ना वरती प्राचीचा आणि स्पेशल फोटोशूट चालला. त्याचा देखील खूप दिवसांनी खूप बाहेर आल्यासारखं वाटत. या ठिकाणी तुम्ही बघू शकतास छोटे शिनाने आहेत. पूर्वी यासारखे शिनाने भेटायचे, आता हे साधारण मोठे झाले की काढून नेल्यामुळे असे भेटत नाही. शिनाने हे एका ग्रुपने असे राहतात. एकदा वेळी एका जागेवर शिनाने काढले तर तुमच्या दुसरीकडे फिरायची गरज नाही.
हे जे खडगर याच्यावर हे कालवाचे डोळे आहेत, आता छोटे आहेत, अजून थोड्या दिवसांनी या ठिकाणी खूप सारी कालवा देखील भेटतील। तुम्ही बघू शकता प्रत्येक खडक अक्षरशः कालवानी झाकून गेले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कालवा भेटतात। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी इतके शिनाने आहेत की एका वेळी तुमची पिशवी भरू शकता। घरातले नको म्हणताना देखील या ठिकाणी लहान मुलं आहेत, या लहान मुलग्यां आपण स्वतः काढलेले शिनाने दाखवता, एक वेगळीच मजा असता। समुद्रात बघत असलात जेवढी लांब लांब खडकं ज्या ठिकाणी कोण जात नाही त्या ठिकाणी जास्त भेटतात, पण त्या ठिकाणी देखील मोठमोठी पुरुष मंडळी जाऊन शिनाने काढताना दिसतं। माझा पोट शिनाने खाण्यापेक्षा हे सगळं दृश्य बघूनच भरला। खूप सुंदर असा समोर आपल्या एक देवगड किल्लो दिसता, लाईट हाऊस दिसता, आणि येणारे लाटायो आपल्यावर आदळतात। मी देखील भिजलोय, खूप मस्त वाटतं सीन। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी चारी बाजून छोटीशी टेकडी वजा डोंगर आणि त्याच्यावर आंब्याची झाडं, बाजूकच माड पोपळी आणि छोटी छोटी घरं। या ठिकाणी कालवा काढतात। इथल्या लोकांका संध्याकाळी जेवणात काय करायचं ह्याचा प्रश्न कधीच पडत नाही, कारण त्यांच्या बाजूक समुद्र। इकडे बाहेरच्या बाजूचे शिनाने काढून दिल्यामुळे आत पाण्यातले शोधून काढण्यासाठी काका आत गेले आहेत। या ठिकाणी एकाच वेळी तीन तीन चार चार पाच पाच शिनाने भेटतात, तर तुम्ही बघू शकता समोरून येणारी लाट आपल्यावर आदळत असता आणि त्यावेळी आपण ते शिनाने हाताच्या साह्यान खडकाक चाचपून बघायचे आणि अंदाजावर शिगेच्या साह्यान तो अलगत निकळून काढायचो। निकळून काढताना देखील तो पाण्यात पडता नाही, जर पाण्यात पडलो तर फुकट जाणार, पुन्हा भेटणार नाही। त्यासाठी तो अलगत आपल्या हातात घ्यायचो आणि नंतर तो पिशवीत ठेवायचो। एवढा सगळा करत असताना देखील ती पिशवी सांभाळायची, अशी तारेवरची कसरत करत करत हे शिनाने काढूचे लागतात। तेव्हा तिची जी चव असता ती आपल्या घराकडे गेल्यावर खाऊक भेटणार, अशी या शिनाण्याची गंमत असता। समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांचं जीवन हे असंच असतं, खूप साऱ्या संकटांचा सामना देखील करूचं लागतं आणि त्याच्या बदल्यात समुद्र ह्यांका खूप सुंदर अशी त्यांच्या जेवणाच्या आहारात रेग्युलर जे पदार्थ असतात त्याची भेट देता, एक वेगळा आनंद हे पदार्थ खाण्यात असता आणि त्यापेक्षा एक मोठा थ्रिल ही जी कालवा असतील, मुळे असतील, खेकडे असतील किंवा आपण आता काटावते शिनाने असतील हे काढून घरी नेण्यात असता खाण्यापेक्षा मजा यातच जास्त असतं। मी बाजारातून विकत आणून खाणे आणि आपण स्वतः जाऊन काढून आणून खाणे याच्यात खूप सारा फरक असतं। तर काका शिनाने काढता काढता चांगल्या जागेक भेटणार आहे, साधारण छोटे पण नाही किंवा मोठे पण नाही असे मी काढतोय। तुम्ही बघू शकता किशीसारखा जो भाग असता
ह्यो खडका घट्ट चिटकून राहता आणि ह्यो सिनानो बघितला तर शिंपलो जसं असतं तसंच असतं, थोडं लांबट, परंतु मोरपिशी हिरवट रंगाचं असतं। हे छोटे छोटे आपण काढले आहेत, चिकन ज्याप्रमाणे आपण शिजवतो तसे शिजवले जातात। ते साफ करण्याची देखील पद्धत आहे, ते पूर्ण भेटायचे, मधनं दोन भाग करायचे आणि त्यानंतर तो किशीसारखा तो भाग काढून टाकायचो आणि इतर चिकनप्रमाणे भाजक्या वाटपात मालवणी शिजवायचो। आपण शोपीस म्हणून बघितलो शिंपलो किंवा शंख जो म्हणतं तो बघू शकता तुम्ही या ठिकाणी जिवंत शंख आणि तो चलता। ह्या दृश्य तुमका पुस्तकातून भेटणार नाही, तर यासाठी प्रत्यक्ष तुम्ही मुलांका समुद्रावर नेवचा लागत। तर अशी दुर्मिळ असणारी वस्तू आज आपण काढू केलेलं आहे या ठिकाणच्या समुद्रात। खूप सारे असे वस्तू आपल्याला भेटतात, पुन्हा देखील आपण काही एक वेगळं शूटिंग करू। हे छोटे छोटे सिनाने पुढे मोठे होतील। आपण हे आणलेले शिताने आणि मध्ये मध्ये काही कालवाचे डोळे बोचले ते आहेत, एक चार पाच कालवाचे डोळे आहेत आणि हे सगळे शिनाने आणि कालवाचे डोळे आता वेगवेगळे करतात। छोटे मोठे जसे भेटतील तसे घेऊन येलेले मित्रांनो, आपण हे एवढे शिनाने काढले आहेत। आजचा व्हिडिओ कसा वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद, टाटा, बाय बाय, उद्या भेटूया नवीन व्हिडिओत, तोपर्यंत घेऊया विश्रांती।